शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर के शांतिनगर पुलिस थाना हद में पुलिस पेट्रोलिंग के दौरान चकना चौक से राव चौक रोड पर दो व्यक्ति दुपहिया वाहन पर जा रहे थे। पुलिस ने दोनों की छानबीन करने पर एक व्यक्ति के पास से 16 इंच बड़ा चाकू पाया गया। पुलिस ने दोनों पर आर्म्स एक्ट के तहत गुनाह दर्ज किया है। आगे की जांच पुलिस कर रही है। साल दिनांक 21/6/2020 रात्रि 9 ते 10 वाजेपर्यंत सकाळच्या 10 वाजेपर्यंत आमची डी बी पार्टी SC वकील मामू गया प्रसाद वर्मा त्याच्यानंतर प्रकाश आणि प्रवीण डी बीचे कर्मचारी रात्री पेट्रोलिंग करत होते। पेट्रोलिंगच्या दरम्यान त्यांना राऊत चौक ते चकना चौक या दरम्यान एक मोपेड गाडीवरती दोन इसम जाताना दिसले, तर त्यांना बाहेर तो आवाज दिले का बा कुठं चालले थांबा थांबा, तर ते पळून जायला लागले। पळाल्यामुळे त्यांचा त्यांनी पाठलाग केला आणि त्यांना पकडले, ते रोडवरती पडले, त्यांच्या हातापायाला थोडं खरचोट वगैरे झाले आणि त्यांना दोघांनाही पकडून ना त्यांची झडती घेतली। झडती घेतल्यानंतर त्यांच्या एकाच्या कमरेमध्ये स्वप्नील विठ्ठलराव ढोमणे वय 31 राहणार झेंडा चौक पोलीस चौकीजवळ सोमपूर वाड्याच्या मागे कोतवाली हद्दीतला राहणारा होता, त्याच्याकडे एक चाकू मिळाला आणि दुसरा जो गाडी चालवणारा होता तो त्याचा साडा लागतो, त्याचं नाव निखिल उर्फ विक्की एकनाथ दातीर वय 25 लालगंज म्हणजे इथलाच राहणार होता। ते रात्री दोघेही कमरेमध्ये चाकू लावून काहीतरी एक हस्तक्षेपी एक गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरत असावा असा आमचा संशय झाल्याने लगेच दोन पंचांना बोलवून त्यांची झडती घेऊन गाडीची झडती त्यांची अंग झडती घेऊन त्यांच्याकडून चाकू जप्ती करून पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावरती 4/25 आर्मी ॲक्ट 188 भादवी 34 आणि 135 BBI याप्रमाणे त्यांना कारवाई करण्यात आली। त्यांचं आम्ही रेकॉर्ड बघितलं असतं, त्यांच्यामध्ये असं कोणते काही गुन्हे नाही, परंतु ते रात्रीच्या वेळे आमच्या पोस्टरचे फिरत असताना चाकू घेऊन कुठला तरी एक काहीतरी कारनामा करण्यासाठी फिरत असावा असा दार संशय झाल्याने गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे। आज त्यांना आम्ही कोर्टामध्ये पेश करणार आहोत।